नमस्कार मी दर्शनाथ आंबोई राजरी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर यंदाचा गणेशोत्सव हा सॉफ्टेल बरोबर आपण इको फ्रेंडली साजरा करतोय आणि आता भल्या सकाळी मी आले तुमच्या सगळ्यांची आवडती जुई गडकरीच्या घरी कर्जत मध्ये आलोय आम्ही आणि जुईने आत्ताच बाप्पाची पूजा केली आहे सो खूप स्वागत राजरी मराठी तुम्हा सगळ्यांचं पण माझ्या घरी स्वागत आहे जुई पहिलाच प्रश्न बाप्पाची पूजा तर करून झाली आहे आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब्स असतं या दिवसांमध्ये कशी आहे सगळ्यात पहिलाच प्रश्न आणि किती भारी वाटतं ज्या बाप्पा घरी आहेत मी मजेत आहे ॲज ऑलवेज आणि बाप्पा घरी आल्यावर तर काय सांगायचंच नाही किती पॉझिटिव्ह आणि सगळीकडे खूप छान आणि मुळात मला शांत वाटतं कारण रोज मी ह्या घरात नसते माझ्या दुसऱ्या घरात असते तिकडे कामासाठी आणि इकडे आल्यावरच मुळात मला असं एक छान वाटायला लागतं आणि त्यात काल रात्री बाप्पा आला आहे आमचा आणि आता त्याची प्रतिष्ठापना झाल्यावर तर एक त्याचं रूपच म्हणजे वेगळं आणि तेज येतं बाप्पाला आणि खूप छान खूप पॉझिटिव्ह आणि शांत वाटते कधीपासून घरी गणपती येतो आणि कशाप्रकारे तयारी असते सगळी गडकरींच्या घरी आमच्याकडे जवळजवळ शंभर एक वर्ष झाली हो हो शंभर वर्षांपेक्षाही जुना बाप्पा आहे आमचा शंभरापेक्षा जास्त एकशे वीस वगैरे वर्ष झाली आहेत आणि हा नवसाचा आहे हो आणि त्यामुळे अख्खी आमची या आता तू जिथे आली आहेस ती आमची जॉईंट फॅमिली आहे सगळी ही अख्खी बिल्डिंग आमच्या गडकऱ्यांचीच आहे सो आम माझे सगळे काका काकू म्हणजे आत्या वगैरे आम्ही सगळेजण इथेच राहतो आणि मग सणाला म्हणजे बाप्पा येणार त्याच्या आधी सगळ्यांची तयारी स्वयंपाकाची म्हणजे भाज्यांची निवडणं किंवा आमच्याकडे बिरडं असतं वालाचं स्पेशल सो ते वाल निवडणं ह्या सगळ्या गोष्टी एकत्र सुरू होतात किंवा नारळाचा चव करणं त्याच्यासाठी नारळ खळणं ह्या सगळ्या गोष्टी एकत्र सुरू होतात इथे आणि पूर्ण फॅमिली एकत्र असते त्यामुळे मजा येते खूप आणि मी ॲक्च्युली आहे ना सणांची वाट ह्यासाठीच बघत असते कारण मला सगळे भेटतात सगळे बहीण भाऊ सगळे अख्खी फॅमिली भेटते आणि आमच्याकडे एक रूल आहे म्हणजे वर्षभर तुम्ही कितीही कुठेही काम करत असाल तरी सणांना घरीचं यायचं सुट्टी असतेच आमची सो दिवाळी गणपती दत्त जयंती आम्ही सगळेजण कर्जतला आमच्या ह्या घरी असतो पण आता म्हणालीस की हा बाप्पा नवसाच आहे काय नेमकी गोष्ट आहे ॲक्च्युली मला पण माहीत नाही आहे माझ्या बाबांना माहीत असेल की नवसाची काय गोष्ट आहे ती पण विचारू का बाबांना बाबा नवसाचा बाबा? हो। बाप्पा आहे आपला तर ती गोष्ट काय आहे नवस काय केलेला होता या इकडे का का बसा हो येस स्पेशल गेस्ट जुईचे बाबा काय -का आत्ताही म्हणाले की बाप्पा आमचा नवसाचा आहे काय गोष्ट आहे नेमकी आम्ही म्हणजे इथून पाच किलोमीटर आतमध्ये सांगवी म्हणून गावे तर सगळे आमच्या आजोबांपासून सगळे ति ति तिथे होते आणि त्यावेळेला आजार पण चालवत होतं घरामध्ये खूप तर शेवटी नवस केला गणपतीला का बाबा आजार पण टळू दे इथूनचं आणि त्या आजार पण असं काही होतं का म्हणजे बरोबर गणपतीच्या वेळेला कोण ना कोणतरी आजारी हा प्रॉब्लेम आहे आणि तो नवस केला तेव्हापासून आजारपण तर बंद झालंच पण म्हणजे गणपती हा एक वेगळाच प्रकार आमच्या घरामध्ये उत्सव व्हायला लागला mm. आणि त्याच्यामुळे तेव्हापासून हा नवसाचा म्हणून आम्ही म्हणतो का हा नवस केला होता का आमच्याकडचा आजार पण जाऊ दे mm. नाही तर दरवर्षी गणपतीच्या बरोबर ज्या वेळेला गणपती आहे किंवा जेव्हा जवळ आला तेव्हा आजार पण असायचं mm. आता ते नाही आहे सगळं आनंद असते कधी आता तर जुई मदत करते बाप्पाच्या तयारीमध्ये किंवा सुट्टी काढून ती स्पेशली येते पण पन लहानपणीचा बाप्पा हा नेहमी लक्षात राहतो सो जुईबद्दलची काय एखादी लहानपणीची गणेशोत्सवाची आठवण काका सांगायला लहानपणी म्हणजे तिला पहिले कळतच नव्हतं हा सगळे येतात सगळे पाहुणे भेटतात इथे आणि संपूर्ण कुटुंब एकत्र असतं त्याच्यामुळे ती एक वेगळी तिला भावंड सगळी आणि त्याला आमचा जुना वाडा होता आणि जुना वाड्यामध्ये कसा होतं मोठा अंगण विंगण अंगणामध्ये खेळायला मिळायचं आणि गणपतीच्या वेळेला आरत्या जोरात चालायच्या मुळात आमच्याकडे म्हणजे आळीमध्ये अशी कंडिशन होती का गडकरी फॅमिली बोललो तर आरती स्पेशल हां त्याच्यामुळे मग हिला घेऊन जायचं बरोबर प्रत्येकाच्या जा घरी आरती करत 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 पूर्ण आळीभर आरती करत फिरायचं hmm. आणि मग शेवटची आरती आमच्याकडे हे hmm. ठरलेलं असायचं hmm. आणि ते एक वेगळा आनंद आहे इतकं छान सांगतायत बाबा जुई तुझ्यासुद्धा अनेक गोष्टी लक्षात असतील ना या गणेशोत्सवाबद्दलच्या काय या निमित्तानं शेअर करायला आवडेल खूप गोष्टी म्हणजे पूर्वी राईट फ्रॉम गणपती जेव्हा त्या पूर्वी आम्ही ज्या दिवशी गणपती येतात त्याच दिवशी आणायचो कारण कर्जतचं ना तसं छोटसंच आहे कर्जत आमचं गाव पण आता इथे गर्दी जास्त वाढली आहे त्यामुळे आम्ही आदल्या दिवशी आणतो गणपती आणि आठवणी म्हणशील तर सकाळी जे उठून निघायचो ना आम्ही आमची अख्खी गँग जायची आणि खूप जास्त आम्ही सगळीकडे गणपती बाप्पा मोरे हा जो काही जल्लोष करत जायचो ती गोष्ट ना माझ्यासाठी एक लहानपणी असं खूप वेगळं वाटायचं मला की असं वाटतं साह्या हे mm. काहीतरी खूपच भारी आणि वेगळं असतं आणि मी खूप एक्सायटेड असायचे मग त्या गणपतीच्या मूर्ती जिथून आम्ही घ्यायचो तिथे खूप गणपती ठेवलेले असायचे सो मला ना बेसिकली ते व गणपती हा एक देव म्हणूनच खूप क्यूट आणि असं एक गोड वाटायचं म्हणजे mm. मोठं झाल्यावर आपल्याला कळत जातं की हा देव आहे पण जो आपण ज्याला एकेरी हाक मारतो तसा बाप्पा आहे हा आपला त्यामुळे आपल्याला तो तितका जवळ असतो आणि गणपतीच्या त्या सगळ्या आठवणी आणि सगळ्यात मेन आठवण म्हणजे मी कल्याणला जायचे आता तू जिथे राहतेस मी कल्याणला साते मावळचा गणपती जो मेळ्याचे गणपती आपण म्हणतो जे ज्या दिवशी येतात त्या दिवशी जातात दरवर्षी मी आणि माझी आई तिथे त्याच्या विसर्जनाच्या दिवशी आम्ही जायचो आणि मला त्या सगळ्या मिरवणुका बघायला इतकं आवडायचं आणि कासाराटातले गणपती किंवा मुंबईतले पण इतर सगळे गणपती मला लहानपणी आईबाबा घेऊन फिरवायचे सो तिथले देखावे बघायचे वेगवेगळे तिकडचा प्रसाद म्हणजे साखर फुटाणे हातात घेऊन घेऊन फिरायचे मी साखर फुटाणे इतके आवडायचे मला आणि खूप छान वाटायचं मला लहानपणापासून आमच्या घरात कंपल्सरी आहे मोदक वगैरे तुम्हाला करता आलेच पाहिजे हो सो चांगले करते का ही मोदक अतिशय सुंदर आणि शिकवायला लागलं नाही हां म्हणजे आता कित्येक जण म्हणजे आज वय जरी निघून गेलं तरी मोदक करता येत नाही पण जुईला सांगायला लागलं नाही तिने बघून जी शिकली आज अतिशय चांगले मोदक कर तुम्हारा है। तुम्हारा है। करते पण जुई तू स्वयंपाक वगैरे करतेस किंवा तू छान स्वतःला सांभाळते हे प्रत्येकाला माहिती आहे पण मोदक ते आपल्याला खायला जितके छान वाटतात तिथं ते सोपे नाही आहेत करणं सो कसं मॅनेज करतेस हे सगळं आणि कधीपासून तू हे बनवायला सुरुवात केली तेव्हा ते परफेक्ट जमले मला ऍक्च्युली कधी चुकले भिकले असं झालंच नाही म्हणजे मी सांगते मी नववीत होते आईला तेव्हा पाठीचं थोडं दुखणं सुरू झालं होतं त्यामुळे मी तेव्हापासून पहिली पोळी करायला शिकले सो पोळ्या मला यायला लागल्या असं झालंच नाही की थोडीशी चुकलीये किंवा फाटलीये कडक झाली असं झालंच नाही यायला लागल्या तसंच आमच्या घरात आम म्हणजे मी खूप लहान असल्यापासून आई द्यायची मोदक करायला घेतली की उकड हातात द्यायची असं नाही की ती लहान आहे तिला नाही जमणार चटका बसेल नाही करा कारण हे करता आलं पाहिजे हा आमच्या घरामध्ये रूल आहे आणि मग तेव्हापासून करायला लागले करायला लागले आणि ते जमायला लागले मग मी दुडीचे मोदक करायला लागले मोडीच्या करंजा आमच्याकडे बनवतात त्या करायला लागले आणि मला बेसिकली आर्ट आर्ट फॉर्म्स सगळे आवडतात सो हे मोदक करणं इज अन आर्ट फॉर्म म्हणजे कुकिंग इट सेल्फ इज अन आर्ट फॉर्म सो मला ते सगळं जमतं आणि मुळात आवडतं hmm. त्यामुळे मी करते आणि परवाच आमच्या शूटला पण मी मोदक केलेत hmm. आणि त्याचा अख्खा सीन आहे hmm. जो तुम्हाला बघायला मिळणार आहे ज्याच्या खरे खरे केलेत मोदक मी त्याच्यामध्ये अर्जुनला शिकवते मोदक कसा करायचा आणि त्यात खरे खरे मी मोदक आणि त्या दिवशी नेमकं असं झालं होतं की सेटिंगवाल्या दादांना सांगितलं होतं की मोदक आहे तो त्याच्यासाठी त्यांनी आणला तेव्हा मोदक का आटा लाया ना आटा लाया ना आणि मोदक बनवायची वेळ आली तेव्हा त्यांनी तांदळाचं पीठ आणून दाखवलं हे ना आटा <laughs> त्यांना हे माहीतच नव्हतं की त्याची उकड काढावी लागते ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे इतकी धावपळ झाली मग मीच जाऊन तिथे उकड काढली आणि रेडी मोदक दाखवायचे होते एक बारा पंधरा सो तेही मी सटासट सटासट सटा, सटा, बारा पंधरा मोदक करून ठेवले आणि शिवाय शूटला जे आम्हाला सीन मध्ये लागणार होते तेही केले सर्व गुण संपन्न असं म्हणेन पण पण जुई असं असतं ना की एखादी गोष्ट असते किंवा एखादा प्रसंग असतो त्यासाठी आपण आपल्या बाप्पाकडे नेहमी कृतज्ञ असतो किंवा राहतो कायम त्याच्याबद्दल बिकॉज आपल्या मनातली सगळीच गोष्ट त्याला माहिती असते आपण आवर्जून सांगतो जुई कोणत्या गोष्टीसाठी कृतज्ञ राहशील बाप्पासमोर एक गोष्ट नाही आहे कारण मुळात मी जिवंत आहे आणि मी आज खूप हसत खेळत आणि खूप मजेत आहे या सगळ्यासाठी म्हणजे माझं लाईफ इट इज बिकॉज ऑफ हिम त्याच्यामुळे मग काय अजून काय राहणार म्हणजे कृतज्ञ पण एक गोष्ट सांगावीशी वाटेल की दोन वर्षापूर्वी म्हणजे आपला कोविडमधला जो बाप्पा होता तेव्हा बाप्पा आलेला होता आणि मी एकवीस वेळा अथर्व शिष्य म्हणत बसले होते इथे तर तेव्हा असं मनात कुठेतरी येत होतं सतत की ना तब्येतीच्या तक्रारी दूर होऊ देत hmm. किंवा म्हणजे हे जे दुखणं आहे किंवा सतत मला ते जे एक बॅक ऑफ द माइंड राहतंय की अरे यार लिमिटेशन्स येत आहेत ह्या गोष्टींनी हा जो त्रास होतोय हा कुठेतरी जाऊ दे आणि ते मी मनात होते मी त्याला सांगितलं नाही की मला बरं कर किंवा असं मला एक बिलीफ आहे माझा की मी मनात आणलं की तो पूर्ण करतो mm. त्यामुळे मला मागावं पण लागत नाही आणि आजपर्यंत मी कधीच मागितलं नाही आहे त्याच्याकडे त्याला कळतं मला काय हवं आहे आणि त्याच्या पुढचा गणपती आय वॉज लाईक like, ओके okay, एकदम फिट अँड फाईन आणि त्याच्यामुळे मग आता लाईफ टाईम एकच गोष्ट आहे की मागायचं नाही आहे फक्त थँक्यू म्हणायचं आहे mm. कारण जे हवं आहे ते तो आणि मुळात मी जे मागते ना ते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त त्यांनी आहे म्हणून हल्ली मी काय करते मी मागत नाही थँक्यू थँक्यू कारण मला माहिती आहे मी काय मागणार मागून मागून टू बी व्हेरी फ्रँक मी मागेन की समजा की मला ही एक गोष्ट दे हां पण तो बोलेल की अगं वेडी तुला मी दहा देणार होतो एक काय आहेस त्याच्यामुळे मी असं झालं की थँक्यू तुला हवं आहे तेव्हा तुझ्या वेळेला तू दे आणि त्याचं टायमिंग खूप जास्त भारी असतं आपल्यापेक्षा काका आता तुम्ही पूजा केली आहे काय मागितलं बाप्पाकडे बाप्पाकडे संपूर्ण आमचं कुटुंब गडकरी फॅमिली ही सुखात राहू दे आणि हा अखंड गणपती वर्षानुवर्ष इथे राहू दे आणि माझ्याकडेच राहू दे ही इच्छा आहे थँक्यू म्हणून झालंय का बाप्पाला का म्हणायचंय अजून थँक्यू म्हणून झालेलं आहे त्याला ऍक्च्युली आता परत त्याच्याशी थोड्या नुसत्या थँक्यू नाही त्याच्याशी थोडा कॉन्व्हर्सेशन होईल हा म्हणजे गप्पा असतात आमच्या आणि मी दत्त महाराजांशी काय किंवा ह्याच्याशी काय आम्ही असे असे बोलत असतो तुझ्यासाठी एक छोटस गिफ्ट आहे सो तुला हे सॉफ्ट गिफ्टी गिफ्ट हेल्दी गिफ्ट थँक्यू सो मच आणि तुमच्या सगळ्यांना येस किती छान असं तांब्याच्या भाज्यातन पाणी पितो नक्की नक्की थँक्यू सो मच आणि गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या तुम्हाला पण शुभेच्छा थँक्यू सो मच काका थँक्यू